नेहमीप्रमाणे सकाळी वॉकिंग झालं, व्यायाम झाला आणि आमच्या मित्रांची गप्पांची मैफिल रंगली. आजचा विषय होता आवडतं पुस्तक आणि आवडता लेखक. काही जण म्हणाले आम्हाला प्रेमकथा आवडतात, शृंगार रस आवडतो, आमचं आवडतं पुस्तक ययाती आणि आवडता लेखक वि स खांडेकर. काही जण म्हणाले आम्हाला ऐतिहासिक पुस्तक आवडतात, वि स वाळिंबे आणि आमचं आवडतं पुस्तक महानायक नाझीबास मासुराचा उदय असतं. काहींनी नासी इनामदारांचं नाव सांगितलं, राऊ. काहींनी तत्वज्ञान आवडतं म्हणून सांगितलं, व पु काळे. काहींना ग्रामीण कथा आवडत होत्या, आनंद यादव, शंकर पाटील, बनगरवाडी, झाडाझडती, विश्वास पाटील, अशी बरीच नावं आणि बरीच पुस्तक येत गेली. ही सर्व चर्चा फक्त मी ऐकत होतो पण काहीच बोलत नव्हतो. म्हणून त्यातला एक जण मला म्हणाला, डॉक्टर साहेब तुम्हाला तर वाचनाची आवड आहे आणि तुम्ही काहीच बोलत नाही. मी म्हणालो, तुम्ही ज्या लेखकांची नावं घेतली आणि ज्या पुस्तकांची नावं घेतली ती खरंच सर्व माणसं ग्रेट आहेत आणि पुस्तक पण ग्रेट आहेत, ती माझी आवड आहे. पण माझ्या हृदयामध्ये सर्वोच्च स्थान आहे त्या कवीला, त्या लेखकाला, संत ज्ञानेश्वरी. आणि माझं आवडतं पुस्तक ज्ञानेश्वरी. सर्व माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागले. मी त्यांना म्हणालो, अरे असं काय पाहताय, ज्या डोळ्याने तुम्ही पाहताय, ज्या शरीराने तुम्ही चालताय, कार्य करताय, संसार करताय, हा जो हाडा मांसाचा चिखलाचा ध्येय आहे त्याच्यामध्ये तो देह चालवण्यासाठी एक शक्ती आहे, प्राण आहे, जीव आहे, त्याचं नाव आहे जीवात्मा. आणि ही जी पूर्ण सृष्टी आहे, ही पृष्टी ज्या ही सृष्टी ज्या शक्तीवर चालते, ज्या प्रेरणेवर चालते, त्या शक्तीचं नाव आहे परमात्मा, म्हणजेच परमेश्वर, परमतत्व, ईश्वर. आणि हे आपल्याला जीवात्मा आणि परमात्मा कसा एक आहे हे आपल्याला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीतून अतिशय सोप्या भाषेतून पटवून देत. 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत, स्वतंत्र भारत या नावाचं पाक्षिक चालू केलं होतं. पण त्या पाक्षिकाच्या मुख पृष्ठावरती ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील 28वी ओळी कोरलेली होती, हृदयाचे ढिलेपण. ही ओळी ज्ञानेश्वरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडली होती. यावरून ज्ञानेश्वरीचं महत्व अधोरेखित होत. काळाच्या ओघामध्ये बऱ्याच गोष्टींचं महत्व कमी होत जात, पण ज्ञानेश्वरी त्याला अपवाद आहे. जसा काळ जाईल तसं ज्ञानेश्वरीचं महत्व, ज्ञानेश्वरीचे विचार पटत चाललेत आणि ज्ञानेश्वरीचे विचार वाढत चाललेत. आपल्याला संसारामध्ये रोज नवीन गोष्ट हवी असते. आज एक मोबाईल घेतला तर उद्या अजून जास्त मेगापिक्सल कॅमेरा असणारा मोबाईल घेवाटते, अजून जास्त सीसीची गाडी घेवाटते. पण विषयातील रसिकता, विषयातील नवीनता आपल्याला बंधनकारक ठेवते, बांधून ठेवते. पण अध्यात्मातील रसिकता, अध्यात्मातील नवीनता आपल्याला मुक्तीकडे नेते. ज्ञानेश्वरीमध्ये जी रसिकता आहे, जी नवीनता आहे, ती आपल्याला मुक्त करते. ज्ञानेश्वरी कधीही वाचा, केव्हाही वाचा, कितीही वेळा वाचा, कोणताही अध्याय काढा, कोणतीही ओवी घ्या आणि वाचायला चालू करा. तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन अर्थ समजत जाईल आणि जीवनाची कला समजत जाईल. ज्ञानेश्वरी म्हणजे परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग, परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग, परमेश्वराला समजून घेण्याचा मार्ग. सृष्टी कशी निर्माण झाली, सृष्टीची निर्मिती एका बीजापासून झाली, हे जे भगवान विष्णूंनी, श्रीकृष्णांनी आपल्याला गीतेमध्ये सांगितलं, तेच प्राकृत भाषेत, सोप्या भाषेत माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलं. ज्ञानियाचा राजा गुरु महाराज.